लोकाभिरामं रंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मर्यादा पुरुषोत्तम राष्ट्रीय दैवत प्रभु रामचंद्राचा भव्य आणि दिव्य राम जन्म सोहळा श्री राम साधना आश्रम मुकिंदपूर चारी नंबर 3 त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठानच्या पाठीमाग भव्य आणि दिव्य राम जन्म सोहळा तसेच शूरवीर मावळे व छत्रपती शिवाजी महाराज यांची संगीतमय चरित्र कथा कथा प्रवक्ते प्रदीप महाराज नलोडे सातारा यांच्या मुखामधून रोज संध्याकाळी 6 ते 9 कथेचं आयोजन नियोजन केलेलं आहे। त्यानंतर कीर्तनाचं नियोजन सकाळी 10 ते 12 नामवंत कीर्तनकाराचे कीर्तनाची सेवा होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचा लेने को हरिनाम देने को अन्नदान तैरने को लीनता डुबने को अभिमान या उक्तीप्रमाण या वर्षी भव्य आणि दिव्य राम जन्म सोहळा होतोय। त्या निमित्तानं धर्मध्वजाचं असणारं आयोजन नियोजन तरुणासाठी आव्हान आहे। 22 मार्च गुढीपाडवा नवीन वर्ष नवीन वर्षाच्या निमित्तानं वडाळा भैरवनाथ या ठिकाणून असणारं त्या मोटरसायकल रॅली भव्य आणि दिव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे। सर्व माझ्या धर्मप्रेमी तरुणांना विनंती आहे की त्या ठिकाणी आपण सकाळी 8:30 मोठे पेट्रोल पंप वडाळा या ठिकाणी हजर राहून त्या ठिकाणून मोटरसायकल रॅली निघेल आणि नेवाशा फाट्यावरून भव्य शोभायात्रा निघेल आणि धर्माचं असणारं प्रतीक नीतीचं प्रतीक भगवा ध्वजा त्या ध्वजाचं असणारं राम मंदिराच्या परिसरामध्ये 12 वाजता पूजन होईल। नंतर सत्कार समारंभ होतील आणि अन्नदान होईल आणि कार्यक्रमाचा प्रारंभ होईल। तरी मी सर्व धर्मप्रेमी जे देवाला मानतात जे धर्माला मानतात जे राष्ट्राला मानतात जे साधू संताला मानतात आणि जे छत्रपती शिवाजीराव महाराजांना मानतात अशा सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की आपण सर्वांनी 22 मार्च ते 31 मार्च या काळामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाचा असणारं सहभाग घेऊन सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा असणार आपल्याला लाभ घ्यावा असं आव्हान या श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर चारी नंबर 3 रामनगर त्रिमूर्ती शाळेच्या परिसरातून करतोय। जय